आधी आमच्या गावात पिझ्झा मिळायचा नाही, आम्हाला सिटीमध्ये जावं लागायचं. इतक्या लांब पिझ्झा खाण्यासाठी कोण जाणार? आणि घरात सगळं साहित्यही असायचं. मम्मी सगळं चीज सॉस आणून ठेवायची. मला, माझ्या बहिणीला, भावाला पिझ्झा खायची झाली होती खूप इच्छा. मग आम्ही घरी चुरलेल्या शिळ्या चपातीचा हेल्दी पिझ्झा बनवायचं ठरवलं. शिळी चपाती आरोग्यदायी आहे, पचनासाठी हलकी, फायबरचा चांगला स्रोत आणि कॅलरी कमी. चपातीवर टोमॅटो सॉस, पिझ्झा सॉस, मेयोनीज टाका व चपातीला लावून घ्या. लगेच वरून उभा चिरलेला बारीक कांदा, उभी बारीक चिरलेली शिमला मिर्च, उभा चिरलेला बारीक टोमॅटो, हिरवी मिरची उभी बारीक चिरलेली व वरून कोथिंबीरीचा पाऊस टाका. चवीनुसार मीठ टाका व कॉर्न टाकून घ्या. व चीज सर्व साईडनी खिसून टाका. वरून मेयोनीज, पिझ्झा सॉस व टोमॅटो सॉस टाका. गॅसवर तवा ठेवा, गॅस स्लो ठेवा. चपाती पिझ्झा तव्यावर ठेवून देऊयात. व साईडनी तूप टाका. बटर असेल तर बटरही टाकू शकता, पण मी तूप टाकत आहे. आणि लगेच झाकून ठेवा. आधे मध्ये चेक करत राहा. गॅस स्लोच ठेवा. चमच्याने खालची साइड हलवून पहा व परत झाकून ठेवा. खालची चपाती क्रिस्पी झाली की पहा व आपलं चीज मेल्ट झालं की पाहून घ्या. चमच्याने परत हलवून पहा व आपली चपाती पिझ्झा तयार आहे. पिझ्झा कट करून घेऊया. लगेच ताव मारा आणि तोंडाला पाणी आले असेल तर लगेच बनवून खा. आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला नका विसरू.